आमचा शिरपा एक गरीब शेतकरी होता. सगुणा ही त्याची बायको. आपल्या शेताच्या तुकड्यात दिवसभर राबावं, कष्ट करावेत, घाम गाळावा आणि येईल त्या उत्पन्नात संसार करावा. बायको पोरांचं पोट भरावं एवढंच त्याचं आयुष्य होतं. त्याचा मुलगा रामू आणि मुलगी पारू आता हळूहळू मोठे होऊ लागले होते. एके दिवशी सगुणा शिरपाला म्हणाली, धनी, आपली पोरं आता मोठी व्हायला लागली, आता त्यासनी साळत घालायला हवं. शिरपा म्हणाला, काय साळा, काय न ग साळ्यांबिळा, ही पोरं साळत गेल्यावर शेताला मदतीला कोण येईल? हा, यावरती सगुणा त्याला समजावत म्हणाली, अव असं काय करताय साधनी, जाऊन ते पोरसनी शाळत. अव शाळत गेल्यावरती अक्षी माणूस चाना भी होत आणि श्रीमंत भी होतो. सगुणेच्या या वाक्याने शिरपाने टवकारून तिच्याकडे पाहिले आणि तो तिला म्हणाला, असं म्हणतेस, बरं बघू मन. सगुणेच्या शाळा या विषयावरच्या भाषणाने शिरपाचा विचार चक्र जोरात फिरू लागलं. मुलांना शाळेत पाठवायचं राहिलं बाजूलाच. शिरपाला वाटू लागलं, आपणच का शाळेत जाऊ नये, शाळेत जाऊन श्रीमंत का होऊ नये. श्रीमंत झाल्यावर काय काय करायचं याची स्वप्न शिरपाला दिवसा सुद्धा पडू लागली. 2 दिवस शिरपा अगदी गप्प गप्पच होता. कशात म्हणजे कशात लक्ष लागत नव्हतं त्याच, ना शेताच्या कामात ना जेवणाखाण्यात. शेवटी सगुणेला राहावे ना. तिने त्याला विचारलं, काय वदनी गप का हायसा, जीवाला बरं नाही का वाटत? त्यावरती शिरपा म्हणाला, बारा हाय की मी आपला विचार करतोय. विचार तो आणि कसला? अग साळत जायचा. तूच नाही का म्हणतीस की साळत गेल्यावरती माणूस श्रीमंत होतो म्हणून, मग म्याच का जाऊ नये साळत? सगुणेने हे ऐकून कपाळावरच हात मारून घेतला. ती म्हणाली, अवधनी बारकी पोरं जात्यात साळत, तुम्हासनी कोण घेईल साळत? शिरपा हट्टाने म्हणाला, का नाही घेणार, ते काय नाही, मी आज साळत जाणारच. सगुणा बिचारी काय बोलणार, ती गप्पच बसली. तिने मनाशी विचार केला, जाईना का 2-4 दिवस शाळेत, हौस फिटली की बसेल घरी गुपचूप. शाळेत जायचे म्हणून शिरपा अगदी खुश होता. नवीन पाटी पेन्सिल घेऊन स्वारी आयटीक शाळेत जायला सज्ज झाली. पण अचानक त्याच्या मनात विचार आला, शाळेत जाऊन करायचं तरी काय? त्याने सगुणेला विचारलं, पण तिला तरी कुठे माहिती होतं की शाळेत जाऊन काय करतात ते? ती थोडीच गेली होती शाळेत. पण आपलं अज्ञान प्रकट न करता सगुणा म्हणाली, त्यात हा ऐकाय ना ऐकाय, मास्तर म्हणत्यात तसं म्हणावं आणि मास्तर करत्यात तसं आपण करावं. शिरपाला बायकोचा हा सल्ला एकदम पटला. हळूहळू चालत तो शाळेजवळ आला आणि उभा राहिला की वर्गाच्या दारात. खरं म्हणजे मनातून घाबरलाच होता तो, पण चेहऱ्यावरती तसं काही न दाखवता वर्गाच्या दारात उभा राहून पाहत बसला मास्तरांकडे. मास्तरांनी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, कोण हो तुम्ही? शिरपाला एकदम सगुणेचे शब्द आठवले, मास्तर म्हणत्यात तसं म्हणावं. झालं, तोही एकदम म्हणाला, कोण व तुम्ही? मास्तर जरा गोंधळूनच गेले, अरे च्या हा काय विडाबिडा आहे का काय? त्यांनी जरा जोरातच विचारलं, इथे काय करताय? शिरपानेही प्रतिप्रश्न केला, हत काय करताय? आता मात्र मास्तरांचं टाळकच सणकलं. असा राग आला त्यांना शिरपाचा, ते म्हणाले, अरे चोरा. अर्थातच लगेच शिरपा म्हणाला, अरे चोरा. संतापाने लालेलाल झालेले मास्तर त्याच्या अंगावरती धावून जात ओरडले, थांब तुला पकडतो. त्यांच्या अंगावर धावून जात शिरपाही ओरडला, थांब तुला पकडतो. झालं, दोघांची एकच धावाधावी आणि पकडापकडी सुरू झाली. कधी शिरपा पुढे तर मास्तर मागे, कधी मास्तर पुढे तर शिरपा मागे. या गोंधळातून दमून भागून कसा बसा शिरपा घरी आला. सगुणेनं कौतुकाने नवऱ्याला विचारलं, धनी कशी झाली व शाळा? शिरपा म्हणाला, लई झाक, लई लई बेस. सारं कामधाम आटोपलं. दिवसभराच्या कामामुळे सगुणा फार दमली होती. ती आणि मुलं लवकरच गाढ झोपली. परंतु शिरपाला मात्र मुलीच झोप येईना.
आता आपण शाळेत शिकायला लागलो तेव्हा अभ्यास तर केला पाहिजे. शिकलेला पहिला धडा पाठ केला पाहिजे असं त्याला मनापासून वाटू लागलं. तो अंथरुणावरती उठून बसला आणि करायला लागला की धडा पाठ. कोण हो तुम्ही? हत काय करताय? आरत सोरा, थांब, तुला पकडतो. कोण हो तुम्ही? हत काय करताय? आरत सोरा, थांब, तुला पकडतो. मित्रांनो, शिरपाच्या झोपड्याच्या बाहेर तेव्हा एक वेगळीच कहाणी घडत होती. एका सावकाराच्या घरी डल्ला मारून खूप दागदागिने आणि पैसा अडका घेऊन एक चोरांची टोळी शिरपाच्या झोपडी बाहेरूनच चालली होती. शिरपाच्या शेतात दागदागिने आणि पैशांची थैली पुरून ठेवण्याचा त्यांचा बेत होता. पण शिरपाचा धडा त्यांच्या कानावरती पडला. कोण व तुम्ही? हात काय करताय? आरत चोरा, थांब, तुला पकडतो. हे शब्द कानावर पडताच सगळे चोर भीतीने थरथर कापू लागले. हातातली थैली तिथेच टाकून सगळे वाट फुटेल तिकडे पळू लागले. सगळ्या चोरांना आता खात्रीच वाटली की इथे पोलीस आले आहेत आणि आता ते आपल्याला पकडणार. चोरांनी अशी धूम ठोकली, मागे वळून सुद्धा पाहिलं नाही त्यांनी. धडा पाठ करून शेतकरी शिरपा गाढ झोपला. रोजच्या सवयीने त्याला पहाटे पहाटे जाग आली. आळोखे पिळोखे देत तो मशेरी लावायला म्हणून झोपडीच्या बाहेर आला. अचानक त्या थैलीकडे त्याचं लक्ष गेलं. धावत जाऊनच त्याने ती उचलली. उघडून पाहतो तो काय, चमचम करणारे सोन्याचे दागिने आणि खूप खूप पैसे. अग सगुणे, अरे रामा, अग पारू. शिरपानं सगळ्यांना जोर जोरात हाका मारायला सुरुवात केली. सगळे धावतच त्याच्या पाशी आले. थैलीतली संपत्ती बघून सगळ्यांना खूप खूप आनंद झाला. शिरपा म्हणाला, सगुणे तुलाही खरं बोललीस, साळत गेल्यावर माणूस श्रीमंत होतो. सगुणा हसून म्हणाली, वय धनी, आपण श्रीमंत झालो आहे खरं, पण आपली पोरं शानी भी व्हायला हवीत आन मोठी भी व्हायला हवीत. आपण त्यासनी आजच साळत घालू. शिरपाला सगुणेचे म्हणणे मनापासून पटले. त्याने त्याच दिवशी मुलांना शाळेत घातले. एक राजा होता, तसा तो सुखात राहत होता. पण एके दिवशी सकाळी त्याने आरशा पाहिले आणि पाहतो तो काय, आपल्याला दोन शिंगे फुटली आहे असे त्याला दिसले. त्याला एकदम दरदरून घाम फुटला. आता ही शिंग लपवायची तरी कशी, लोक काय म्हणतील, असे नाना प्रश्न त्याच्या मनाला छळू लागले. शिंग लपवण्यासाठी राजाने आपल्या डोक्याला फेटा बांधायला सुरुवात केली. केव्हाही बघा, राजाच्या डोक्याला आपला फेटा बांधलेला असायचाच. राजवाड्यात असला तरी फेटा, वाड्या बाहेर असला तरी फेटा, अहो झोपतानाही फेटा, इतकंच काय तर शिकारीलाही जाताना फेटा. राजा रात्रंदिवस डोक्याला फेटा बांधतो हे बघून सगळेजण बुचकळ्यात पडले. दोन वेळा मात्र राजाला फेटा काढावाच लागत असे, एक म्हणजे आंघोळ करताना आणि दुसरं म्हणजे केस कापण्याच्या वेळी. राजाच्या दरबारात बबन नावाचा एक न्हावी होता. राजाचे केस कापण्यासाठी त्याला बोलावण्यात येत असे. ह्यावेळी बबनने राजाचे केस कापले आणि तो थक्कच झाला. राजाच्या डोक्यावर दोन शिंग उगवली होती की चक्क. राजाने बबनला सांगितले, तू जर माझ्या डोक्यावरील शिंगांबद्दल कोणाकडे बोललास तर मी तुला ठार करीन. मित्रांनो, त्यावेळी बबनची अवस्था काय झाली असेल हे मी तुम्हाला सांगायला का हवे. एखादी गोष्ट कुणाला सांगू नकोस असं जेव्हा आपला मित्र किंवा आई आपल्याला सांगते तेव्हा ती गोष्ट कधी एकदा दुसऱ्याला सांगू असे आपल्याला होऊन जाते. राजाने बबनला सक्त पहाऱ्यात ठेवले. दोन सैनिक सतत त्याच्या बरोबर असत. त्याला कोणाशीही बोलता येईना, घरी सुद्धा त्याच्या बरोबर सैनिक. पण इतके सारे असूनही राजाच्या शिंगाचे गुपित कुणाला तरी सांगावे असे बबनला फार फार वाटू लागले. तो अस्वस्थ झाला, झुरून झुरून बारीक होऊ लागला. त्याला जेवण खाण सुचेना,
काही केल्या आपल्या मनावर ताबा ठेवता येत नाही असे लक्षात आल्यावर एके दिवशी सैनिकांचा डोळा चुकून तो धावतच जंगलात गेला. तिथे एक चंदनाचे झाड होते. तो त्या झाडाजवळ गेला. झाडाच्या कानाजवळ हळूच तोंड नेऊन तो कुजबुजला. राजाला फुटली शिंगे, अहो राजाला फुटली शिंगे, राजाला फुटली शिंगे, अहो राजाला फुटली शिंगे. तो असे बोलता क्षणीच त्याला हायसे वाटले. त्याचा अस्वस्थपणा नाहीसा झाला, चिंता मिटली आणि आनंदाने तो घरी आला. आता हे गुपित ऐकल्यानंतर चंदनाच्या झाडालाही चैन पडेना. त्यालाही हे अद्भुत रहस्य मनात लपवून ठेवणे कठीण झाले. ते झाड हळूहळू खंगत गेले. लवकरच त्याचे सुकून पूर्ण लाकूड झाले. एके दिवशी चार संगीतकार त्या वाटेने जात होते. त्यांनी ते सुकून गेलेले चंदनाचे झाड पाहिले. ते म्हणाले, आपण या चंदनाच्या लाकडाची सुंदर वाद्य बनवूया. त्यांनी ते झाडाचे खोड आणि फांद्या घरी नेल्या आणि पखवाज, ढोलकी अशी सुंदर वाद्य बनवली. मग ती नवी वाद्य घेऊन ते राजाच्या दरबारी गेले. राजाला संगीताचा खूप नाद होता. या नव्या वाद्यांनी राजाचे मनोरंजन करायचे असे त्या चार संगीतकारांनी ठरवले. या मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी राजाचा दरबार तुडुंब भरला. त्याचे सगळे सरदार, दरकदार, अमात्य, पंडित, विदूषक, याशिवाय राजाच्या राण्या, राजपुत्र, राजकन्या, दासी, नर्तिका सगळेजण दरबारात हजर झाले. राजा सिंहासनावर विराजमान झाला. ते चार संगीतकार आपली कला सादर करू लागले. एकाने पखवाज वाजवायला सुरुवात केली आणि अहो गंमतच झाली, त्यातून विचित्र शब्द बाहेर पडू लागले. राजाला फुटली शिंगे, अहो राजाला फुटली शिंगे, राजाला फुटली शिंगे, अहो राजाला फुटली शिंगे. इतक्यात दुसरा कलाकार ढोलकी वाजवू लागला. त्यातून उच्च स्वर बाहेर पडू लागले. कोण सांगे, कोण सांगे राजाला फुटली शिंगे, कोण सांगे, कोण सांगे राजाला फुटली शिंगे. झाडाच्या कानात बबन सांगे राजाला फुटली शिंगे, झाडाच्या कानात बबन सांगे राजाला फुटली शिंगे. राजा दरबारात एकच खळबळ उडाली. सगळेजण आश्चर्यचकित झाले. जो तो राजाच्या फेट्याकडे पाहू लागला. राजा खजील झाला. त्याने आपला फेटा जमिनीवर भिरकावून दिला. कुठलेही गुपित लपवणं किती कठीण असतं हे आता त्याला चांगलंच कळलं होतं.